मन गाठलं आहे, कदाचित प्रयत्न करण्याचा प्रयत्न कमबॅक कशा आपल्या बाजूला होईल यासाठी जरूर या गोलंदाजांना प्रयत्न केलाय. स्थितीपूर्वकाचा बॉल कशा रीतीनं फेकला जाईल हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतो आहे. बघता बघता चेंडू हवेत उडायला आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतिम क्षण आपण पाहिलं ना तर चेंडू जमिनीला अगदान झाला आणि त्या चेंडूवरती मिळालेला गुडलिन स्पॉटच्या दोन धाबा, अर्थात आपण पाहिलं तर डिप्स गेडले क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप जरूर झालं होतं, परंतु त्यानंतरचं आलेलं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये असताना टोटल धाबा आल्यात. यस, डेफिनेटली चेंडूला प्रहार डीप स्केडले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं, अजयच्या बॅटमधनं चेंडू गेलाय आउट ऑफ पार, एक बिग हिट षटकार, कारण अजयच्या बॅटमधनं आत्तापर्यंत चौथा षटकार आपला टीमला आलाय. टोटल 33 धाबा डेफिनेटली झाल्यात. 12 चेंडू आणि 12 धाब्यांची कॅल्सी आहे. 12 चेंडूमध्ये प्रति बॉलमध्ये एक एक धाव रोखावी लागेल, प्रति बॉलमध्ये एक एक धाव ठोकावी लागेल. सध्याच्या लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय मित्रांनो, याच महिन्यामध्ये एंडिंग जी होईल शेवटील दोन दिवस स्पर्धा आहे सीबीडीच्या मैदानावरती. असं जणू स्टेडियम प्रसिद्ध असणारा राजीव गांधी स्टेडियम आहे, त्या स्टेडियमवरती कदाचित दोन संघ कमी आहेत, परंतु एखाद्या संघाला जर सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच सीबीडीच्या खेळाडूंना संपर्क साधून यस डेफिनेटली चौकाराच्या साईनं कुठेतरी 12 चेंडू 12 धाब्यांची गरज असताना आता 11 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 8 डाबा काढावे लागतील. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक तिसरी गोलंदाजी घेऊन आलाय रोहित, गोलंदाज आहे. यस, राजेशच्या बॅटमधनं चेंडूला डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे संतोष. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहिलं ना तर कुठेतरी एकाच धाबाने आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना पाहतोय 38 धाबा, म्हणजे अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. अजयच्या बॅटमधनं 4 षटकार जरूर आपल्या टीमला आले आहेत, तोच अजय मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं. नक्कीच लेगबायच्या रूपानं मिळालेली संधी आणि लेगबायच्या रूपानं टोटल धाबींचा डिपेंड आपण पाहतोय 39 धाबा, म्हणजे एका आता फटक्याचं काम आहे. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी आपल्या संघाला गरज आहे. स्क्रीनवरती बघू काय नको. चला थर्ड अंपायरची भूमिका आपण पाहतोया, कदाचित फेकीचा अपशक आलाय. कुठेतरी दडपणाचा क्रिकेट आणि 9 चेंडू मध्ये आता फक्त एका फटक्याची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहितला, अतिशय वेगवान गोलंदाज आहे, नवनिर्माण गोलंदाज, परंतु प्रयत्नशील प्रयत्न करणं खूप डिपेंड आहे. यस, अपशक ठरलाय आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर इज व्हाईट बॉल. चला नांदगाव टीम आलेत का खेळाडू? आलेत ना, मग या चला आता टॉस करून घेऊ आपण, जेणेकरून मॅच आपल्याला कंटिन्यू चालू ठेवता येईल. कृष्णा, आयोजन बसवा एखादा, इथे दोघं तिघजण बसा, सगळीकडे जाऊ नका. कोण पाहुणा येईल त्यांचा मान आणि सन्मान, कारण पहिला वर्ष आहे तुमचा, आमचंही हे ग्राउंडवरती पहिलंच वर्ष आहे. परंतु याच विभागात आम्ही राजीव गांधी मैदानावरती कॉमेंट्री केली आणि एक वेळेला सला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, परंतु इथे दोन्ही टीमचा टॉस करून घेणं खूप पुढे दिशेचं राहिलंय. यस, डेफिनेटली चेंडू गेलाय सीमा पार आणि टोटल धाब्यांचा डिपेंड आपण पाहिलं. सामना इज लेबल, निर्णायक विजयासाठी फक्त एका धाब्याची गरज. करंजाडे टीम कृष्णा आणि एका बाजूला नांदगाव टीम कृष्णा, दोन्ही कॅप्टन कृष्णाच आहेत. आणि इथे कृष्णा रिव्ह्यू आहे ना, फक्त नो बॉलसाठी खेळाडू घेऊ शकतो आणि पंचांना कंटिन्यू रिव्ह्यू आहेत, फक्त धावचित ते नसेल कारण समोरच कॅमेरा, यामध्ये कदाचित धावचित खेळाडू दिसणार नाही.
टॉस जिंकणारा टीम करंजाडे टीमने टॉस जिंकला आहे. स्पर्धेचा नियम